सातपूर औद्योगिक वसाहतीतील झेनिद कंपनी ते टपारी या कंपनीच्या दरम्यान रस्त्यालगत असलेले अतिक्रमण हटवण्याची मोहीम मंगळवारी मनापाच्या वतीने राबवण्यात आली आहे यावेळी अनेक अनधिकृत टपरी आणि हॉटेल जमीन करण्यात आले असून सातपूर औद्योगिक वसाहतीतील अतिक्रमणाचा विखा पडला असताना झेनित कंपनी ते टपारी या कंपनीच्या दरम्यानच्या रस्त्यालगतच अनेक व्यावसायिकांनी अनधिकृत शेड उभारून व्यवसायात हटत मनपा अतिक्रमण विभागाला थेट आव्हान दिलं मंगळवारी मनपा सातपूर अतिक्रमण विभागाने अतिक्रमण हटाव मोहीम राबवत किंवा व्यावसायिकांना असणाऱ्या टपऱ्या हटवण्यात आल्या आहेत अतिक्रमण केलेल्या काही व्यावसायिक आणि नागरिकांनी स्वतःहून अतिक्रमण काढून घेत मनपा विभागाला सहकार्य केलं तर काही ठिकाणी अतिक्रमण काढत असताना हटवत्यावेळी वाद झाल्याचंही दिसून आलंय मनपा अतिक्रमण विभागाचे उपायुक्त मयूर पाटील यांच्या निर्देशाने आणि विभागीय अधिकारी अंबादास गरकळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली मोहिमेमध्ये सातपूर नाशिक रोड सिडको विभाग अतिक्रमण विभागाच्या तीन वाहनांचा यामध्ये समावेश असून सातपूर विभाग अतिक्रमण प्रमुख श्याम ठाकरे भगवान सूर्यवंशी प्रमोद आव्हाडे प्रदीप जाधव मधुकर पवार प्रभाकर अपंग मंदार परंडे संजय साळुंके संजय मोर निखिल तेजाळे यांनी ही मोहीम फत्त केली यावेळी मनपाचा पोलीस पाटा तैनात करण्यात आला होता वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमला तिवडे सातपूर